गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम ऑल ऑफ यू लेट मी जस्ट चेक द नेटवर्क लवकरच आपल्या क्लासला आपण सुरुवात करूया आवाज चेक करतोय साऊंड इज गुड नॉट ओके सगळ्यांचं स्वागत आहे एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनल वरती आज आपण करंट अफेअर्स या विशेष म्हणजे आपला जो सकाळचा क्लास असतो नऊ नऊ वाजताचा त्यावर हे करतोच आज थोडं आपण लेट झालेलो आहे फक्त दोन मिनिट लेट झालेलो आहे काही हरकत नाही सगळ्यांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग एव्हरी ओके सगळे प्रेझेंट आहेत ठीक आहे नमस्कार ठीक आहे सुप्रभात सगळ्यांना गुड मॉर्निंग ओके ओके तर सुरुवात करूया वेलकम ऑल ऑफ यू टू द एम पी एस सी लक्ष यूट्यूब चॅनल आपल्या चॅनलला तुम्ही सुपर चार्टच्या माध्यमातून सपोर्ट करू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये कंबाईनचा अभ्यास तसेच पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला राज्यसभेच्या प्रीचा अभ्यास मिळतो आहे ठीक आहे सी सॅट प्लस जी एस त्यासाठी सबस्क्राईब बटनाच्या साईडला जॉईन बटन आहे तिथून तुम्ही ते घेऊ शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलसोबत असोसिएट पार्टनर ॲप आहे तिचं नाव आहे अनअकॅडमी लर्निंग ॲप या ॲपवरती आप आपल्या चॅनलवरचे सुमित सर तसेच प्रीती मॅम लाईव्ह शिकवतात या हो ठिकाणी स्वप्नपूर्ती प्रारंभ त्याचबरोबर या ठिकाणी एकलव्य लक्ष राज्यसेवा प्रिलिम्स ट्वेंटी ट्वेंटी यशाची किल्ली या सगळ्या महत्त्वाच्या बॅचेस अवेलेबल आहेत त्याचबरोबर मिशन पी एस आय एस टी आय एस ओ ट्वेंटी ट्वेंटी वनच्या तयारीसाठी पण इथे एक बॅच अवेलेबल आहे तुम्हाला यापैकी कोणताही प्लॅन घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता आणि दहा टी टक्के डिस्काउंटसाठी प्रीती लाईव्ह हा कोड वापरायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे डॉक्टर प्रीती राव तसेच एम पी एस सी लक्ष थँक्यू तर पहिला क्वेश्चन आजच्या दिवसातला तुमच्या स्क्रीनसमोर घेऊन येतो आहे आणि क्वेश्चन असं आहे की वर्ल्ड गेम सर्वोत्तम ॲथलीट ठीक आहे वर्ल्ड गेममध्ये सर्वोत्तम ॲथलीटचा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर हा क्वेश्चन मागं पण आपण घेतला होता तुम्हाला आठवत असेल तर याचं उत्तर तुम्ही करायचं आहे ठीक आहे ओके गुड मॉर्निंग एवरीवन सगळ्यांचं स्वागत आहे महेश सर प्रियंका मॅम सिद्धू मन्य मानसी मॅम रोहित सर शुभम सर भाग्यश्री मॅम येस सर सगळ्यांचं सगळ्यांचं ठीक आहे अश्विनी मॅम आकाश सर सगळ्यांचं स्वागत या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे दोन आणि अगदी बरोबर उत्तर आहे राणी रामपाल ठीक आहे तर राणी रामपाल हिला वर्ल्ड गेम सर्वोत्तम ॲथलेटचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता तुम्हाला माहीत असेल यांच्याबद्दल तर त्या कोणता खेळ खेळतात तर हॉकी हा खेळ खेळतात त्या ठीक आहे त्यानंतर राणी रामपाल एक इंडियन हॉकी प्लेयर त्याचबरोबर यांचं वय फक्त पंधरा इथं दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर यंगेस्ट प्लेयर आहे नॅशनल टीममध्ये खेळणाऱ्या आणि दोन हजार दहामध्ये त्या वर्ल्ड कप जो असतो त्यामध्ये पण हे होत्या पार्टिसिपेटेड होत्या ठीक आहे त्यांनी त्यांचं स्कुलिंग ते करू शकल्या नाही कारण जे आहेत ठीक आहे त्यांना त्यांची स्कुलिंग तर केलं त्यांचं पण त्यांना ग्रॅज्युएट डिग्री जे आहे ते अजून मिळालेलं नाही आहे ठीक आहे त्याचबरोबर यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झालेला आहे म्हणजे पंचवीस इयर त्यांची एज आहे ठीक आहे आणि इथं जे दिलेलं आहे इथं पंधरा टाकलेलं आहे ठीक आहे चुकीची माहिती आहे त्यांचं ट्वेंटी फाईव्ह हे एज आहे ओके ते लक्षात घ्या त्यानंतर त्या त्यांच्या कॅप्टन म्हणून खेळतात टीममध्ये त्यानंतर हाईट वगैरे त्यानंतर नॅशनॅलिटी अवॉर्ड राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे त्याचबरोबर हॉकीसाठी आणि पद्मश्री हा अवॉर्ड पण त्यांना मिळालेला आहे त्याचबरोबर आपला जो क्वेश्चन होता वर्ल्ड गेम सर्वोत्तम ॲथलीट ठीक आहे वर्ल्ड गेम्स ॲथलीट ऑफ द इयर अवॉर्ड हा पण त्यांना मिळालेला आहे पद्मश्री त्यानंतर मेडल फील्ड हॉकी ॲट टू थाउजंड एटीन एशियन वुमेन्स टुर्नामेंट हा अवॉर्ड पण त्यांना मिळालेला आहे हे पण लक्षात ठेवा ठीक आहे येस खेलरत्न भेटला अगदी बरोबर पुढचा क्वेश्चन आहे की महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धांविषयी योग्य विधान तुम्हाला जुळवायचं होतं पण इथं क्वेश्चन असं आहे की वजनी गट विचारलेला आहे तुम्हाला वजनी गट काही लॉजिकने लावता येतात का ने है ततका ते बघा नसेल जमत तर मग मी हा क्वेश्चन तुम्हाला त्याचा अॅन्सर दे हा ते सांगतोस ठीक आहे थोडंसं क्रिटिकल क्वेश्चन आहे बट हे एवढे कठीण क्वेश्चन घेतल्यानंतर सोपे क्वेश्चन जे असतात मग ते इझी जातात त्यासाठी हाय ठीक आहे काही हरकत चार असं उत्तर आलेलं आहे आणि ठीक <coughs> आहे चार उत्तर बरोबर आहे खेळाडू मेरी कॉम तुम्ही ओळखता त्यानंतर बॉक्सिंगसाठी त्या कोणत्या गटामध्ये खेळतात तर एक्कावन्न किलो वजनी गटात त्यानंतर मंजू रानी यांचं जे ए हे आहे फोटी एट किलो या गटामध्ये खेळतात कोणता खेळ खेड़ खेळतात मंजुराणी सांगा जमुना बोरो ह्या चौपन्न किलो वजनी गटामध्ये खेळतात आणि लॅव्हलिना बोंगो हेन ह्या ज्या आहेत त्या सिक्स्टी नाईन किलो वजनी गटामध्ये खेळतात तर हे सगळं महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेविषयी त्यांचे वजनी गट होते ऑप्शन नंबर चार हे बरोबर आहे तुम्हाला या तीन मी एक याचं सांगितलेलं आहे तीन याचा कोणता खेळ खेड़ खेळतात याचं शोधायचं आहे किंवा आता पण तुम्ही सांगू शकता बॅन्युवा ऑस्कर पुरस्कार दोन हजार वीस विषयी पुढील विधानं पहा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जपानच्या पॅरासाईट या चित्रपटाला मिळाला अमेरिका ब्रिटन सोडून परकीय देशातील चित्रपटास ऑस्कर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार व्हॉकिन्स फिनिक्स याला मिळाला वरीलपैकी योग्य विधान निवडा तर कोणता आहे ठीक आहे येस तीन आणि चारमध्ये कन्फ्यूज होते अश्विनी मॅम बट नो कन्फ्युजन जस्ट तो क्वेश्चन तुम्हाला फक्त रिवाईज करायचा ओके रिव्हिजन करा तुम्हाला ते जमून जाईल ठीक आहे इस्ट रिवाईज दोन उत्तर आलेलं आहे आणि दोन उत्तर अगदी बरोबर आहे ठीक <coughs> आहे ठीक आहे का बरोबर आहे दोन उत्तर इथं योग्य विधान विचारलेले होते आणि ब्याण्णववा विचारला एक्क्याण्णवांनाही विचारला एक्क्याण्णववा पुरस्कार जो आहे तो दोन हजार एकोणवीसचा ऑस्कर पुरस्कार त्यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार जो होता चित्रपटाचा तो कोणाला मिळाला होता ग्रीन बुक नावाच्या चित्रपटाला ठीक आहे ग्रीन बुक दोन हजार एकोणवीसची ही गोष्ट आहे पण आता बॅन्युवा झाला दोन हजार वीसमध्ये त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जपानचा नाही तर कोणत्या साऊथ कोरियाच्या पॅरेसाईट ओके कोरियाचा आहे तो साऊथ कोरियाचा मूवी आहे त्याचं नाव आहे पॅरेसाईट त्यानंतर अमेरिका ब्रिटन सोडून हे बरोबर विधान आहे परकीय देशाला मिळणारा हा पहिलीच वेळ आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हॉकिन फिनिक्स याला मिळाला हे बरोबर आहे ब आणि क आणि ड विधानचा काही विषयच नाही त्यामुळं अ चुकीचं आहे आणि ब आणि क बरोबर आहे तर हे उत्तर त्याचं बरोबर होतं येस अगदी बरोबर ठीक आहे हो तो पण एक ऑप्शनच होता ठीक आहे असं होतं बट ठीक आहे एनिवेज तर हा पॅरासाईट मूव्ही आहे त्याचं पोस्टर तुम्ही बघू शकता दोन हजार एकोणवीसचा हा मूव्ही आहे त्यानंतर कॉमेडी थ्रिलर ठीक आहे ब्लॅक कॉमेडी प्लस थ्रिलर असं साऊथ कोरियन हा मूवी आहे याचे डायरेक्टर आहे बॉंगजो हो त्यानंतर हे स्क्रीन प्ले हँजिन होन यांनी केलं त्याच्यामध्ये ओन त्यानंतर याचं बजेट होतं वीस पॉईंट पाच कोरियन डॉलर्स त्यानंतर यू एस डॉलरमध्ये ते अकरा पॉईंट चार मिलियन होतात आणि बॉक्स ऑफिसवर त्यांच्या त्यांनी कमाई केली दोनशे चौसष्ट पॉईंट चार मिलियन डॉलर ओके ठीक आहे हे दिलेलं आहे इथं प्रोडक्शन कंपनी होती आ, बरुन सन ई अँड ए ओके तर हे नाईन्टी टू सेकंड ऑस्कर ऑस्कर मूव्हीमध्ये दोन हजार वीसच्या पॅरासाईट मूवीने ऑस्कर जिंकलेला आहे आणि मागच्या वर्षी दोन हजार एकोणवीसचा कोणी जिंकलेला ग्रीन बुक या मूव्हीने तर बेस्ट ॲक्टर इथं दिलेला आहे जॉकिन फिनिक्स तर हॉकिन फिनिक्स असं म्हटलं जातं त्यांचा मूव्ही जोकर ठीक आहे आपल्याकडचा जोकर नाही अक्षय कुमारचा तर तिकडला जोकर ठीक आहे त्यानंतर अँटिनिओ लिओनार्डो जिप्री त्यानंतर ॲडम ड्रायव्हर जोनाथम पाईस यांना पण बेस्ट ॲक्टर जो आहे तो अवॉर्ड मिळाला पॅरासाईट या मूव्हीला त्याचे काही लोक जोकर जो जो रॅबिट द ईस्ट मॅन फोर्ड वर्सेस फरारी त्यानंतर लिटिल वुमेन मॅरेज स्टोरी नाईन्टीन सेवन्टीन सॅम मेंडल्स यांच्या वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड या मूवींना बेस्ट पिक्चर अवॉर्ड यामध्ये मिळाला नाईन्टी सेकंड ऑस्कर मुव्हीजमध्ये बेस, बेस्ट बेस्ट ॲक्ट्रेस रिनी झेलवेगर सिथिनिया इव्ह्र्यू त्यानंतर स्कार्लेट जोहान्सन स्कॅर्सिओ रोनॉन सॅर्जी थेरॉनन यांना हा मूव्हीसाठी महत्त्वाच्या हॅमलेट वगैरे पुरस्कार मिळालेले आहेत ठीक आहे तर यांचे नाव थोडेसे कठीण आहेत तुम्ही बघून घ्याल सपोर्टिंग ॲक्टर लॉरा ड्रेन यांना मिळाला त्यानंतर ब्रॅट पीट यांना पण बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर मेलमध्ये मिळालेला आहे हा फीमेलचा आहे त्यानंतर पॅरासाईटच्या डायरेक्टरला जो आहे तो बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड मिळाला बॉंगजोहो यांना ठीक आहे हे पण लक्षात ठेवा हो बघितलं असेल तुम्ही खूप चांगली मूव्ही आहे ठीक आहे हिंदी डब बघू शकता तुम्ही ओके पॅरासाईट त्यानंतर अटल भूजल योजनेविषयी पुढीलपैकी बिनचूक नसलेलं विधान ओळखा या योजनेची सुरुवात पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी करण्यात आली ही योजना एकूण पाच राज्यात राबवली जाणार आहे दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी पुरवणं हे या योजनेचा उद्देशापैकी एक उद्देश आहे या योजनेला एकूण दहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे काही आयडिया ठीक आहे बघा काही आयडिया असेल तर या मूवीला सॉरी या क्वेश्चनचा अन्सर करा ठीक आहे हो गली बॉयचं नॉमिनेशन पण झालेलं होतं बरोबर आहे तर लाईट गेलेली आहे बट वी प्रे टू गॉड की लवकर आली तर आपलं पूर्ण क्लास कंप कंटिन्यू होईल ठीक आहे नाहीतर मग आपण उरलेले क्वेश्चन उद्या घेऊच काही विषय नाही ठीक आहे बस थोडा वेळेच्यामध्ये जाईल आपल्या या प्रश्नाचं उत्तर चार बरोबर आहे याच्यात चुकीचे विधानं विचारलेले बिनचूक नसलेले याच्यामध्ये या, या योजनेची सुरुवात पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी करण्यात आली हे एक विधान आहे तर याबद्दल तर मला असं वाटत नाही की हे विधान चुकीचं आहे कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की याचे तुम्हाला जर माहीत असेल सांगू शकता पण हे बरोबर विधान आहे ठीक आहे काही विषय नाही बरोबरच विधान आहे इथं बिनचूक नसलेलेच विचारलेले होते सॉरी फॉर कन्फ्युजिंग सात राज्यामध्ये राबवली जाणार आहे सो हे विधान चुकीचं आहे दुसरं त्या आहे ऑप्शनमध्ये त्यानंतर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रत्येक घडी नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी पुरवणे हे बरोबर आहे त्यानंतर या योजनेला ऐकून दहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे तर हे चुकीचं विधान आहे किती कोटी रुपये खर्च होणार आहे ते तुम्ही आता सांगितलंच यस सेवन स्टेट आणि खर्च फिफ्टी 50... ओके वर्ल्ड बँकचा सपोर्ट फिफ्टी पर्सेंट आहे म्हणजे खर्च खूप जास्त आहे ठीक आहे तर आता सात कंट्री सात राज्य कोणते कोणते आहेत ते गुजरात हरियाणा कर्नाटका एम पी महाराष्ट्र राजस्थान अँड यू पी ह्या काही सात राज्यांचा याच्यामध्ये नॉमिनेशन झालेलं आहे त्याच्यातले किती तालुके याच्यामध्ये असतील मग ठीक आहे ही स्कीम किती ठिकाणी राबवली जाणार आहे आठ हजार तीनशे त्रेपन्न स्टेट ग्रामपंचायत म्हणजे गाव आठ हजार ग्रामपंचायतमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे ठीक आहे आणि जलशक्ती मंत्रालय जलसंसाधन मंत्री विकास नदी विकास गंगा संरक्षण विभाग या माध्यमातून हा कार्यक्रम चालणार आहे ठीक आहे तर लाईट आलेली आहे सो so डोंट वरी ओके तर ही स्कीम पण तुम्ही लक्षात ठेवा याच्यासाठी किती खर्च येणार ते एकदा चेक करून घ्याल ठीक आहे कारण त्याला वर्ल्ड बँकचा पण सपोर्ट दिसतो आहे आपल्याला ओके आणि सात राज्य महत्त्वाचे गुजरात आपल्या साईडलाच आहे हरियाणा कर्नाटका मध्य प्रदेश महाराष्ट्रात पण राजस्थानमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये कोणती योजना आहे तर अटल अटल भूजल योजना ठीक आहे आणि या योजनेद्वारे दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी पुरवणे उद्देशाच्यापैकी एक महत्त्वाचा उद्देश या योजनेचा आहे ठीक आहे येस हां कन्फ्यूज मीच तर झालं होतं क्वेश्चन क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज ठीक आहे <laughs> एकदा बघितल्यावर तो क्वेश्चन कन्फ्यूजच करतो ओके सो क्वेश्चन पुन्हा पुन्हा बघत चला ठीक आहे यस झारखंडला जास्त गरज आहे बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर हेनले पासपोर्ट निर्देशांक दोन हजार वीस तुम्हाला माहित असेल काय असतो हा हेनले पासपोर्ट कोणाचा पासपोर्ट किती स्ट्रॉंग आहे ठीक आहे या निर्देशांकात जापान देश पहिल्या क्रमांकावर आहे भारताचा क्रमांक या निर्देशांकामध्ये चौऱ्याऐंशी आहे तर दोन हजार वीसचा निर्देशांक आहे सो केअरफुली सॉल्व करा ओके सिक्स्ट सिक्स थाउजंड करोड रुपीज याच्यावर खर्च केले गेलेले आहेत तिथं जास्त दिलेले आहेत दहा हजार करोड तिथं दिलेलं आहे दहा हजार कोटी रुपये सो so, त्यामुळे ते चुकीचं ठरलं हो योजना सुरू पण आहे भाग्यश्री मॅम सांगतायत बरोबर आहे तीन उत्तर दोन्ही बरोबर आहेत ओके या निर्देशांकामध्ये जपान देश पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारत या निर्देशांकामध्ये चौऱ्याऐंशीव्या क्रमांकावर आहे बरोबर विधान आहेत दोन्हीही बरोबर आहे इंटरनेटवर काही ठिकाणी चुकीची इन्फॉर्मेशन आहे भारताबद्दल सो ते अंडर एस्टिमेट करा पण हा जो आहे तो जो मेन डिपार्टमेंट असतं हे इंडेक्स देणारं त्यांनी सांगितलेलं आहे जपानचा सगळ्यात मोस्ट पॉवरफुल पासवर्ड दोन हजार वीसनुसार हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार वीसनुसार ओके आता याच्यामध्ये भारताचा चौऱ्याऐंशी क्रमांक आहे एशियन साऊथ एशियन कंट्रीजमध्ये मालदीव सिक्स्टी वन आहे भूटान एकोणनव्वद श्रीलंका सत्त्याण्णव बांगलादेश अठ्ठ्याण्णव नेपाळ एकशे एक पाकिस्तान एकशे चार आणि एकशे सात क्रमांकावर आहे अफगाणिस्तान ठीक आहे त्यानंतर फोर्टी वन कंट्रीज वेलकम बांगलादेश इज विदाऊट विजा ओके त्यानंतर जापनीज होल्ड द मोस्ट पॉवरफुल पासपोर्ट इन द वर्ल्ड त्यानंतर एशिया डॉमिनेट्स वेन इट कम्स टू पासपोर्ट पॉवर ओके तर पासपोर्ट पॉवरचा विषय जेव्हा येतो तेव्हा एशिया कधी सगळ्यांना डॉमिनेट सो हे पण लक्षात ठेवा जपानचा पहिला क्रमांक आहे भारताचा चौऱ्याऐंशीवा आहे ठीक आहे बांगलादेशचा अठ्ठ्याण्णववा क्रमांक आहे हे पण लक्षात ठेवा ओके बरोबर त्यानंतर प्रवाळांच्या संरक्षणासाठी संरक्षणासाठी जर प्युअर मराठीमध्ये मराठी व्याकरणाचे तुमचे क्लास वगैरे तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी प्रवाळांच्या संरक्षणासाठी कोणत्या देशाने सनस्क्रीनवर बंदी घातली आहे ठीक आहे मालदीव फिजी पलाव की सिंगापूर या प्रश्नाचं उत्तर थो, क्लास करा क्लास हा थोडा फास्ट पण असतो आणि थोडा फास्टसोबतच हा शॉर्ट पण क्लास असतो कारण सकाळी जास्त विद्यार्थ्यांना दिवसभराच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागतं त्याचबरोबर ठीक आहे आणि नंतर चार वाजता तर आपण घेतोच आज आपला पॉलिटीवर क्लास असतील चार वाजताचा ठीक आहे न्यूझीलँड आहे सर अपडेट आताच ओके पलाव असं उत्तर दिलं दोन बघू आणि सगळ्यांनी एकदा लाईक करून टाका त्याला काही जास्त मेहनत लागत नाही त्या प्रश्नाचं उत्तर दोन आहे पलाव प्रवाळांच्या संरक्षणासाठी कोणत्या देशाने सनस्क्रीनवर बंदी घातली तर त्याचं देशाचं नाव आहे पलाव देश बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर नो सनस्क्रीन का नो सनस्क्रीन तर त्यामुळं एनव्हायरमेंटमध्ये काही हार्मफुल जे आहे सनस्क्रीनमधून काही हे होतात केमिकल रिलीज होतात किंवा ते जर तिथं फेकण्या गेल्यात असेल बीचवरती त्यामुळं पण होतं सो हे आयलँड आहे पलाऊ आयलँड तर यांनी ठरवलं आहे एक पॅसिफिक नेशन आहे पलाऊ आणि त्यांनी पहिली कंट्री बनली आहे ती जगातली की ज्यांनी सनस्क्रीनवर काय केलेलं आहे बॅन आणलेलं आहे ठीक आहे कारण ते कोरल जे असतात प्रवाळं जे असतात प्रवाळांपासून आपलं लक्षद्वीप बेट बनलेलं आहे तुम्हाला माहीत असेल तर हे कोरल रिफला काय करतात आणि सी लाईफला काय करतात हार्म पोहोचवतात म्हणून सनक्रीनवरती पलाव या देशानं बंदी आणलेली आहे त्यानंतर हे सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल आहेत तिथचे प्रेसिडेंट का कोण आहेत ठीक आहे तिथचे अध्यक्ष कोण आहेत राष्ट्राध्यक्ष तर टॉमी ता रॉमेन गासाओ ठीक आहे टॉमी रॅमेन गासाओ यांनी तसं म्हटलेलं आहे ठीक आहे एनवायरमेंट रिलेटेड हा चांगला त्यांचा इनिशिएटिव्ह आहे पलाऊ देश आपल्या जगाच्या मॅपवर कुठं आहे असा क्वेश्चन काही लोकांना पडलेला असेल तर हा आपला भारत हा म्यानमार हा थायलँड व्हिएतनाम फिलिपिन्स आणि इकडे हे थला पलाव नावाचं एक आयलँड ओके तर हे आहे ते ठीक आहे लक्षात घ्या तर तुम्हाला आता आयडिया आलेली असेल कुठं आहे काय आहे ठीक आहे हे पापुआ वेगळं आहे ते न्यू गिनिया असं म्हटलं जातं त्याला पापुआ न्यू गिनिया आणि पलाव वेगळा आहे ठीक आहे त्यानंतर महिंद्रा राजपाक्षे यांची श्रीलंकेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली मैत्रीपाल सिरीसेना हे आधीचे अध्यक्ष होते गोताबाया राजपाक्षे यांची श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाली ते त्यांच्या कुटुंबात टर्मिनेटर या नावाने ओळखले जातात योग्य विधान ओळखा येस <laughs> पळवणे सनस्क्रीनलाच पळवून लावलं ठीक आहे खतरनाक ट्रिक येस बेन्झॉन नावाचं केमिकल त्याच्यामध्ये असतं हा एक महत्त्वाचा इनग्रेडियंट त्याच्यामध्ये आहे जो की काय करतो की एन्व्हायरमेंटसाठी त्याचबरोबर सन आ, सी लाईफ आणि कोरल रिपसाठी खूप घातक आहे प्रवाळांसाठी ठीक आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे मला वाटतं चुकवणार तुम्ही या प्रश्नाचं उत्तर आणि चुकवतायत विद्यार्थी ठीक आहे काही विद्यार्थ्यांनी दिलेला आहे बरोबर नाईंटी पर्सेंट ऑफ स्टुडंट्स आर गेटिंग इट रॉंग ओके काही हरकत नाही बरोबर आहे रेश्मा मॅम नैना मॅम मानसी मॅम बघा चार हे विधान योग्य विधान आहे म्हणजे या प्रश्नामधलं ब आणि ड योग्य आहे का ब आणि ड योग्य आहे तर महिंद्रा राजपक्षे श्रीलंकेचे नवीन कोण आहेत पंतप्रधान आहेत नॉट राष्ट्राध्यक्ष प्रेसिडेंट नाही ठीक आहे तर कोण आहेत पंतप्रधान आहेत महिंद्रा राजपक्षे ओके पंतप्रधान ओके okay. त्यानंतर गोताबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवीन अध्यक्ष आहेत ठीक आहे इथं पाहिजे अध्यक्ष सो एवढाच इथं फरक होता गोताबाया राजपक्ष अध्यक्ष आणि महेंद्रा राजपक्षे पंतप्रधान ठीक आहे बाकी बरोबर आहे मैत्रीपाल सिरीसेना आधीचे अध्यक्ष होते ते त्यांच्या कुटुंबात टर्निमिनेटर नावाने ओळखले जातात तर हे गोताबाया राजपक्षे आहेत हे बरोबर आहे बाकी ब आणि ड बरोबर असून महिंद्रा राजपक्षे पंतप्रधान आणि गोताबाया राजपक्ष अध्यक्ष या देशाचे आहेत हे लक्षात ठेवा अल्टरनेट केलं येस सर त्यानंतर हे आहेत महिंद्रा राजपक्षे प्राईम मिनिस्टर ऑफ श्रीलंका लक्षात घ्या पंतप्रधान आहेत आणि गोताबाया राजपक्ष हे कोण आहेत अध्यक्ष आहेत श्रीलंकेचे ओके आणि तुम्हाला माहीत असेल की इंटरनेट स्पीडमध्ये आपण खूप कमी आहोत यांच्यापेक्षा म्हणजे आपल्या देशामध्ये खूप इंटरनेटचा स्पीड कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू धीस कंट्री श्रीलंकेमध्ये अपलोडिंग स्पीड जो आहे तो थर्टी फाईव्ह एम बी पी एस आहे आणि जो डाउनलोडिंग स्पीड आहे तो वन एटी फोर समथिंगपर्यंत आहे तो पण फोर जी लाईटचा ओके फोर जी एल टी एचा ओके आपल्या देशामध्ये आपल्याला फिफ्टी पण खूप मुश्किलने मिळतो ओके तर हे याच्याबद्दल आहे टेलिकॉम कंपनीजबद्दल तर याच्यामध्ये सुधार लवकरच होईल आपल्याकडे पण आता फोर जी नंतर आता फाय जी नेटवर्क लवकरच येणार आहे तर तुमचा जो नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो तो पण काय होणार नाही हो हे होणार नाही म्हणजे तुम्हाला येणार नाही क्लासेसमध्ये ओके फाय जी लवकरच लॉन्च होणार आहे जिओकडून त्यानंतर एअरटेल लॉन्च करेल ठीक आहे तुमच्याकडे जे नेटवर्क फास्ट आहे त्याचं तुम्ही फाय जी नेटवर्कचं नंतर घेऊन घ्याल ठीक आहे त्याच्यासाठी नवीन मोबाईल पण घ्यावा लागेल तो पण आता एक नवीन प्रश्न असतो आपल्यासमोर ठीक आहे येस हो भाऊ आहेत दोघंही हे पण लक्षात घ्या टर्मिनेटर यांना म्हणतात गोताबाया राजपक्ष यांना ठीक आहे हे टर्मिनेटर त्यानंतर चेनानी नाश्री बोगद्याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर करा येस बरोबर बरोबर किरण सर ठीक आहे हो बरोबर आहे सनक्रीम तिकडे म्हणजे जे, जे लोक तिकडे बीचेसवर वगैरे जातात ठीक आहे तर खूप देश आहेत जगामध्ये फेमस आहे सनक्रीम इज गुड पर बट रेडिएशनने पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो ठीक आहे उत्तर बरोबर आहे डायरेक्ट उत्तर नका टाकत चालू ऑप्शनच टाकत चला उत्तर बरोबर आहे श्यामाप्रसाद मुखर्जी चेनानी नाश्री बोगद्याला कोणाचं नाव देण्यात आलं तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावापासूनच त्याची सुरुवात होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी टनल असं पण याला म्हटलं जातं चेनानी नाश्री बोगद्याला तर हे कुठं आहे काय आहे तुम्हाला माहीत असायला पाहिजे ठीक आहे तर लक्षात घ्या चेनानी नाश्री टनल आता ही एक रोड टनल आहे जम्मू काश्मीरमध्ये ओके आणि लोअर हिमालयाजमध्येही पडते नॅशनल हायवे नंबर फोर्टी फोर ओके या भागामध्ये आणि कन्स्ट्रक्शन याचं दोन हजार अकराला सुरू झालं होतं ते कम्प्लीट झालं दोन हजार सतरामध्ये याची नऊ पॉईंट दोन किलोमीटर एवढी लेंथ आहे या बोगद्याची लक्षात घ्या नऊ पॉईंट दोन किलोमीटरचा हा बोगदा आहे त्यानंतर दोन एप्रिल दोन हजार सतराला हे ओपन केला गेला ठीक आहे तुम्हाला माहीत असायला पाहिजे नॅशनल हायवे नंबर फोर्टी फोरवर येतो हा आणि याच्यामध्ये दोन लेन येतात त्यानंतर इंजिनियर कोण आहे त्याचे मग सगळे तर हे आय एल आणि एफ एस ठीक आहे यांचे ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क लिमिटेड ही कंपनी यांनी याची सगळी डिझाईन त्याचं मॅन्युफॅक्चर आणि सगळं जे काय आहे ते, ते केलेलं आहे ओके दोन हजार अकराच्या जुलै महिन्यामध्ये याचं काम सुरू झालेलं होतं हे लक्षात ठेवा आणि हा क्वेश्चन येऊ शकतो सो चेनानी नाश्री याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव देण्यात आलेलं आहे बाकी हे कन्फ्युजिंगसाठी आहे हे पण कन्फ्युजिंगसाठी आहे ठीक आहे यांच्यावर थोडंसं लक्ष देत चला त्याचबरोबर तेच वल्लभभाई पटेल पण टाकू शकतात पण ते जम्मू काश्मीरमध्ये सो काही प्रश्न येणार नाही श्यामाप्रसाद मुखर्जी लक्षात घ्या ओके आणि आजच्यासाठी आपले एवढेच क्वेश्चन होते बाकी आपला क्लास आता डायरेक्ट चार वाजता असेल तर तुमच्या काही कमेंट्स मी आता रीड करणार आहे ठीक आहे येस हो टू प्रोटेक्ट फ्रॉम सन तर प्रोटेक्ट फ्रॉम सनसाठी ते वापरलं जातं असं ऐश्वर्या मॅम म्हणतात सनक्रीन ओके बरोबर आहे पण त्यामुळं डार्कनेस जो आहे तो स्क्रीनवर स्क्रीनवर येतो जास्तीत जास्त जर जास्ती त्याचा यूज केला वगैरे वगैरे तर ते त्यांच्याचसाठी आहे ते मोठे लोक तिकडे जातात आपल्याला तर इकडेच राहायचं आहे आणि आपल्याला तर प्रशासनामध्ये हो जायचं तर आपला जा काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आपल्याला एन्व्हायरमेंट रिलेटेड त्या गोष्टी त्या लक्षात ठेवायच्या ठीक आहे गोटाबाया राजपक्षे फॉर्मर लेफ्टनंट कर्नल ऑफ आर्मी पण होते श्रीलंकेचे हे पण लक्षात ठेवा किरण पवार सरांनी तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ओके आणि थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग मी टुडे तर हे सगळ्या क्वेश्चनची एकदा रिव्हिजन करून घ्याल प्रत्येक प्रश्न एक एक तुमचा मार्क देऊ शकतो आणि त्या मार्क्ससाठी आपल्याला मेहनत करावी लागेल आता ह्या क्वेश्चनचं उत्तर तुम्ही केलं नाही तर हे क्वेश्चनचे हा जो आहे मंजू जामुना बोरो आणि लॅवलिना बोंगाहेन हा कोणता खेळ खेळतात हे काढून आणा ठीक आहे मेरी कॉम तुम्हाला माहीत आहे आणि यांचा वजनी गटावर हा प्रश्न होता ठीक आहे येस तर त्याच्यासाठी तुम्हाला करायचा आहे थोडंसं अट्टाहास आणि वर्ल्ड गेम सर्वोत्तम ॲथलीट हा राणी रामपाल यांना मिळाला ओके ट्वेंटी फाईव्ह इयर्स ओल्ड ते पण आपण आज बघितलं ठीक आहे ओके येस ठीक आहे <laughs> पतंजलीने यात लक्ष घाला ओके सो थँक यू सो मच फॉर जॉइनिंग मी टुडे आता आपण ठीक चार वाजता पॉलिटीच्या क्लासमध्ये भेटणार आहोत ओके टेक केअर ठीक आहे